आपला आत्मा पाठवितो तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतो. पृथ्वीवरती मगाशी सृष्टीमध्ये बघितल्या, त्याच्यानंतर मानवाच्या जीवनात बघितल्या, आता पृथ्वीवरच्या घडामोडींबद्दल तो म्हणतो की तू काय पाठवतो. पहिलं वर्षाची सुरुवात काय? पवित्र आत्म्याबद्दल बोललेला आहे. आणि म्हणून सृष्टी सॉरी पृथ्वीच्या बद्दल सुद्धा ज्या घडामोडी घडतात, ज्या नवीन गोष्टी घडतात, अस्तित्वात येतात, जुन्या गोष्टी काही संपुष्टात येतात, पृथ्वीवरच्या सुद्धा सर्व ज्या घडामोडी आहेत त्या देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित करण्यात येतात. हालेलुया. सृष्टीमधल्या बघितल्या, मनुष्याच्या बघितल्या आणि पृथ्वीवरच्या. स्तोत्र 33:6 पण वाचा. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. आकाशातील सर्व सैन्य जे आहे ते परमेश्वराच्या मुख श्वासाने निर्माण झाले. ब्रेथ ऑफ गॉड परत पडलेलं आहे की ते जो पवित्र आत्मा आहे, खाकवेश, ब्रेथ ऑफ गॉड हे सर्व जे नाव आहेत त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की आकाशातले सर्व जे काही गोष्टी आहेत त्या देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे अस्तित्वात आलेल्या आहे. आकाशामध्ये, सृष्टीमध्ये, पृथ्वीवरती, सर्वत्र पाहिलं ना आपण मनुष्याच्या जीवनात, सर्वत्र देव जो पवित्र आत्मा आहे हा कार्य करत असतो, देवाने नेमलेल्या गोष्टी अस्तित्वात आणत असतो. वाचलेले जे वचन आहे त्याला खूप डीप मिनिंग आहे, परंतु मला प्रत्येक वचनामध्ये खोलवर जाऊन त्याबद्दल आपण कधीतरी नंतर पाहू. आता आपण फक्त पवित्र आत्म्याबद्दलच पाहत आहोत, ठीक आहे. त्याचप्रमाणे योहान 16:8-11 बरोबर. हे वचन आधी पण आपण वाचलं होतं, पवित्र आत्म्याबद्दल बोललेले आधीपासून तुम्ही वाचल्यानंतर कधी गेल्यावरती. मला फक्त ते शब्द पाहिजे होते म्हणून मी मधले फक्त वचन घेतले की ते जो पवित्र आत्मा आहे तो आता मनुष्यामध्ये कसा कार्य करतो. एकतर बघितलं मनुष्याला जन्मास घालण्या, निर्माण करण्यासाठी. आता निर्माण केलेल्या मनुष्यामध्ये तो काय कार्य करतो की जे अविश्वासणारे आहेत त्यांना तो काय म्हणतो बरं, पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायाविषयी आपल्याला जाणीव करून देतो. एखादा व्यक्ती आहे, ज्यावेळेस त्या व्यक्तीला शुभवर्तमान समजतं, कोणीतरी सांगतं, कुठून तरी ऐकण्यात येतं, वाचण्यात येतं, कधी देव स्वतः प्रगट होतो. आता आजचा विषय शुभवर्तमान नाही, परंतु शुभवर्तमानाचे पण निरनिराळे प्रकार आहे. देव निरनिराळ्या प्रकाराने लोकांची भेट घेत असतो आणि अशा प्रकाराने ज्यावेळेस एखाद्या मनुष्यापर्यंत शुभवर्तमान जातं, त्याच्या अंतकरणामध्ये बदल घडवून आणण्याचं, त्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करण्याचं की जेणेकरून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा, त्यासाठीचं जे कार्य आहे ते कोण करत असतं? देवचं पवित्र आत्मा. बरोबर. आणि जे विश्वासणारे आहे त्यांना देखील, त्यांच्यासाठी तर खूप साऱ्या गोष्टी आहे, पण ह्या वचनांमधल्या थोड्याशा पाहते की तो आपल्याला सुद्धा सतत पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी देवाच्या जाणीव करून देत असतो की आज मी प्रभूचा स्वीकार केलेला आहे, मी त्याच्या मार्गात वाटचाल करत आहे, तरी माझ्या जीवनात जे पाप आहे, ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत, त्या सर्व गोष्टींपासून मी परावृत्त व्हावं, त्या गोष्टींचा पश्चाताप करावा त्यांच्याबद्दल, आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं नीतिमत्व अधिक वाढीस लागावं, देवाची इच्छा अधिक पूर्णत्वास जावी. कारण का? की आपल्या प्रत्येकांच्या जीवनाचं एक अल्टिमेट आहे, एक अंतिम ध्येय आहे न्यायाला समोर जाण्याचं. त्याच्यासाठी मी स्वतःची तयारी करावी, यासाठी तो आपल्याला सतत आणि सतत या गोष्टींची जाणीव करून देत असतो. हालेलुया.
हालेलुया हालेलुया आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या दिवसापासून आपण ह्या गोष्टीचा सदैव आपल्या चित्तामध्ये त्या असाव्यात लक्षात असाव्यात नेहमी गोष्टी की माझ्या स्वतःला मला न्यायाच्या दिवसासाठी तयार करायचं. ह्या एक गोष्टीचं फक्त एवढं एक गोष्ट लक्षात राहिली ना सर्व गोष्टी बरोबर होतात. बरोबर देवाच्या आत्म्याची वाणी आपण ऐकू शकतो परंतु जर मला न्याय निवाड्याचा विसर पडत असेल तर माझ्या जीवनात प्रॉब्लेम आहे. कारण न्याय निवाडा त्यांनी सृष्टीमध्ये घडवलेल्या एकूण एक प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा होणार आहे. प्रभूला ओळखणारे असू द्यात नसू द्यात त्याचा स्वीकार करणारे असू द्यात नसू द्यात जे नाही त्याचा स्वीकार करणारे त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. प्रभू करेल त्यांचा न्याय निवाडा. जे विश्वासणारे आहेत त्यांचा पण आपल्याला एकमेकांचा न्याय निवाडा करत नाही बसायचं. तर आपल्याला स्वतःला स्वतःची तयारी करायची की प्रभू माझा न्याय कसा करेल. त्यांनी मागच्या रविवारी किती सुंदर सांगितलं की परमेश्वर आपला कसा न्याय करतो आपण कशी तयारी केली पाहिजे त्याच्या पुढे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जाणीव करून देऊन अधिक शुद्धता अधिक पवित्रता आपल्या जीवनामध्ये देण्याचं काम कोण करत असतो? कोण करतो? देवाचा पवित्र आत्मा. व्हेरी गुड. दुसरे पेत्र पहिला अध्याय 20 आणि 21. शास्त्रातील ज्या गोष्टी आहेत पवित्र शास्त्रातल्या त्या देवाच्या पवित्र आत्म्याशिवाय कोणीच आपल्याला उलगडून सांगू शकत नाही. आणि म्हणून पवित्र वचनातून ज्यावेळेस देवाचा आत्मा बोलत असतो मागच्या वेळेस पण सांगितलं आपण त्या वचनांचा काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. त्यावेळेस आपण नाही विचार करायचा की ह्यांच्याद्वारे कोण बोलतंय हे ह्याचं ऐकून बोलतात त्याने शिकवलं म्हणून बोलतात त्या गोष्टी नाही. आपल्यासाठी पॉझिटिव्ह काय आहे माझ्या जीवनात काय बदल घडणार आहे ह्या देवाचा जो वचन येत आहे जो संदेश येत आहे माझ्यासाठी काय गोष्टी आहे हे घ्यायला आपण शिकलं पाहिजे. तर आपण पवित्र आत्म्याचा सन्मान करू आणि त्याच्यापासून प्रेरित जे देवाचं वचन आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि जो देवाचं वचन आहे पवित्र शास्त्र ह्याच्याबद्दल हे वचन बोललेले आहे की जे पवित्र शास्त्र आहे हे मनुष्यांनी त्यांच्या मनाने लिहिलेलं नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन प्रत्येक संदेश वचन ह्याच्यातलं लिहिण्यात आलेलं आहे. आपण बघितलं होतं मागच्या वेळेस नाही का बायबल स्कूलच्या वेळेस पाहिलं होतं मला वाटतं की निरनिराळ्या लेखकांनी लिहिलं निरनिराळ्या ठिकाणातून लिहिलं 1600 वर्ष लागले संपूर्ण पवित्र शास्त्र उत्पत्ती ते प्रगतीकरण लिहिण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत की ते कुठल्याच मनुष्याने स्वतःच्या बुद्धीने एकाच मनुष्याने आपल्याला वाटतंय अशा प्रकाराने लिहिलं नाही. देवाची सुद्धा योजना आहे का त्यांनी एवढ्या लोकांचा एवढ्या कालखंडातून एवढ्या वर्ष उपयोग केला कारण त्याच्यामध्ये मनुष्यांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त लिहिण्याचं आहे पण सांगणारा देव जो पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आहे त्याचा लेखक कोण आहे खरा? देव जो पवित्र आत्मा. आपण वाचतो पुस्तक आपण त्याचा लेखक बोलतो परंतु ते त्या मनुष्यांना त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी होत्या आत्म्याची वाणी ऐकायला ते सेन्सिटिव्ह होते म्हणून ते ऐकू शकले देवाच्या गोष्टी त्या पवित्र आत्म्याशी जुळले गेले होते ते म्हणून ते त्याचा योग्य शब्द काय आहे तो मारखू शकले. अशा लोकांची देवाने निवड केली त्यांना आत्म्याने प्रेरित केलं ते आत्म्याने प्रभावित झाले भरले गेले पवित्र आत्म्याद्वारे आणि त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु पवित्र शास्त्राचा खरा लेखक देव जो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र लिहिण्यामध्ये सुद्धा त्याचं कार्य आहे. बघा अजून काय बरं कार्य आहे प्रेषित 1:4-8.